कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंकर योजना तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून आपली शेती फुलवणाऱ्या कावेरी भारत नजन या शेतकरी महिलेची यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. 2017 या वर्षी आम्ही मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला. शासनाची पूर्वीची जी मागेल त्याला शेततळे थोडक्यात MTS ही जी योजना होती, या योजनेमध्ये शासनानं शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची पाण्याची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे ही योजना चालू केली होती. या योजनेमध्ये 30x30x3 meter आकारमानाची जी शेततळे आहे, या शेततळ्यासाठी खोदकामासाठी 50,000 रुपये आणि शेततळ्याचे अस्त्रीकरण जे आहे त्या अस्त्रीकरणाला 75,000 रुपये एवढे अनुदान देण्यात येत होते. आणि आता ती योजना शासनाने बंद करून त्या योजनेचं पुनर्गठन मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना म्हणून अंमलात आणलेली आहे. या योजनेमध्ये 30x30x3 meter आकारमानाचे जे शेततळे आहे, या शेततळ्यासाठी शासनानं खोदकामासाठी 75,000 रुपये आणि शेततळे अस्त्रीकरण करण्यासाठी 75,000 रुपये असे एकूण 1.5 लाख रुपये एवढे अनुदान शासन आता या योजनेमध्ये देत आहे. भाऊसाहेब फुंडकर या योजनेतून 2019-20 या वर्षी आम्ही डाळिंबागेची लागवड केली आणि त्यानंतर ती चांगल्या पैकी जोपासली. आता आम्हाला डाळिंबागेचे भरघोस उत्पन्न भेटत आहे. गेल्या वर्षी 2-3 लाखाचा निव्वळ नफा भेटला आणि यावर्षी 4-4.5 लाखाचा आम्हाला निव्वळ नफा भेटलेला आहे. फुंडकर योजना आपण 2014-15 पासून राबवतोय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे याआधी आपण ऑफलाईन अर्ज घेत होतो, पण आता महाडीबीटीमध्ये ऑनलाईन अर्जाची व्यवस्था झाली आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची निवड त्या योजनेतून केली जाते. निवड झाल्यानंतर त्यांना आपण म्हणजे तळपाहणी करून पूर्वसंमती देतो. पूर्वसंमती दिल्यानंतर संबंधित जे अधिकारी कर्मचारी असतील ते येऊन जागेची पाहणी करून त्यांना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमतीनंतर लागवड केल्यानंतर आपण 3 टप्प्यांमध्ये यांना अनुदान देतो. पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी झाडं 90% जर जिवंत असले तर 30%, आणि तिसऱ्या वर्षी पण 90-95% झाडं जर जिवंत असले तर 20%. असं 3 टप्प्यात आपण यांना अनुदान देतो. त्यासोबत आपण त्यांना ठिबक सिंचनासाठी पण त्या योजनेतून लाभ देता येतो. असं म्हणजे अशा पद्धतीने जवळजवळ 100% अनुदान आपण त्या योजनेतून देतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा. आता ही डाळिंबाग आमची चांगली बहरली आहे, पण आम्हाला आता ही बाग